Good morning, students. Welcome again in the session of business studies. As I told you yesterday, from today we are going to start the actual subject, business studies. The subject is very interesting. It is very easy to understand. It is simple to grasp. It means apna subject jo hai to far interesting hai, and you need to keep your interest till last, because we are going to see many businesses, many business firms and many businessmen. Because the name of our subject tells everything, that is business studies. If you see the first chapter which is given in our subject, it is nature and significance of business. Okay, now nature and significance of business, it means the main word in this name is business. Now what is business? Okay, जर तुम्ही हा वर्ड अगदी हळू वाचाल तर तो आहे बिझीनेस. इट मीन्स बिझीनेस. इट इज लाईक हॅपीनेस, ओके, सॅडनेस, दॅट इज बिझनेस. ओके, नाव बिझनेस मीन्स वॉट? आता ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला बिझनेस काय आहे, वॉट इज द मीनिंग ऑफ बिझनेस, वॉट आर द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस, और वॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ बिझनेस. इट मीन्स बिझनेसची वैशिष्ट्य काय आहेत, किंवा बिझनेस कोणत्या कोणत्या प्रकारे केला जातो, ओके, बिझनेसचे फॉर्म्स काय आहेत, हे सगळं आपल्याला इन डिटेल ह्या चॅप्टरमध्ये आणि ह्या सब्जेक्टमध्ये बघायचं. ओके, द फर्स्ट चॅप्टर इट इज नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ बिझनेस. सेकंड चॅप्टर यू कॅन सी इट इज फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. इट मीन्स आपल्याकडे जे बिझनेस आहेत किंवा आपल्याकडची लोक जी आहेत, मोस्टली इन महाराष्ट्र और मोस्टली इन आर कंट्री इंडिया, आपल्याकडे जी जी लोक ज्या ज्या प्रकारचे बिझनेस करतात त्या प्रत्येक बिझनेसला एक वेगळं नाव दिलंय. ओके, आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर फॉर्म्स ऑफ बिझनेसमध्ये काही टाईप्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण बिझनेस करत असतो किंवा आपण डे टू डे डीलिंग करत असतो. इट मीन्स परचेस अँड सेल, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, नाव इन दॅट फर्स्ट इट इज सोल ट्रेडिंग कन्सर्न. म्हणजे इन शॉर्ट मी तुम्हाला सगळ्या चॅप्टरचा एक ओव्हरव्ह्यू देऊ शकतो आता किंवा देणार आहे. त्यामध्ये फर्स्ट चॅप्टर जो आहे तो आहे सोल ट्रेडिंग. फर्स्ट टॉपिक जो आहे तो सोल ट्रेडिंग कन्सर्न. त्याच्यामध्ये मी सपोज एकटा बिझनेस करत असेल, यू कॅन कॉल इट ॲज सोल ट्रेडिंग कन्सर्न. सोल, मी एकटा बिझनेस करतोय. ओके, सेकंड फॉर्म त्याच्यामध्ये असेल तो असेल पार्टनरशिप फॉर्म. इन पार्टनरशिप फॉर्म वॉट वी डू, ज्या वेळेला मी माझे फ्रेंड्स, ओके, किंवा मी माझे कोण फॅमिली रिलेटिव्ह जे कोण असतील, आम्ही सगळे सपोज एकत्र येऊन, इट मीन्स टू ऑर मोर दॅन टू पीपल, ज्या वेळेला दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र बिझनेस करत असतात, एकाच फॉर्ममध्ये काम करत असतात, दॅन इट इज कॉल्ड ॲज पार्टनरशिप फॉर्म. ओके, दॅन देअर इज जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. आपण बघितलं असेल मोस्टली इन गुजरात और मोस्टली इन राजस्थान, किंवा आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा काही फॅमिलीज आहेत की त्यांचा बिझनेस जो आहे तो वर्षानुवर्ष चालू आहे. इट मीन्स आपले कापड पणजोबा असतील, आपले पणजोबा असतील, आपले आजोबा असतील, आपले वडील असतील, आणि आत्ता आपण जो बिझनेस आपण कॅरी करत आलो आहे खूप वर्षापासून, पिढीच्या जो बिझनेस चालत आला आहे, इट इज कॉल्ड ॲज जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस. ओके, आणि हा बिझनेसचा टाईप जो आहे, हा बिझनेसचा टाईप आपल्याकडेच आहे, इंडियामध्येच आहे, तो फॉरेन कंट्रीजमध्ये आढळून येत नाही किंवा तुम्ही तो फाईंड करू शकत नाहीत. ओके, सो हा एक टाईप झाला. देन आपल्याकडे कंपनी. ओके, तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये जर गेलात, MIDC एरियामध्ये जर गेलात, तुम्हाला त्या ठिकाणी कंपनीज पाहायला मिळतात. ओके, फॉर एक्झाम्पल रिलायन्स असेल, टाटा असेल, हिंदाल्को असेल, हिंदुस्थान युनिलिव्हर आहे, हिरो मोटोकार्प आहे, सुझुकी आहे, या सगळ्या ज्या कंपनीज आहेत या यांच्यामध्ये सुद्धा काही टाईप्स आहेत. तर त्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलो देन देअर आर टू टाईप्स, देअर इज प्रायव्हेट कंपनी, देअर इज पब्लिक कंपनी. ओके, इफ यू कॅन सी हिअर इन लोटे MIDC देअर इज गरडा, इट इज प्रायव्हेट लिमिटेड. ओके, जर आपण याच्या विरुद्ध बघायला गेलो तर पब्लिक लिमिटेड, देअर आर सम कंपनीज, दे आर
पब्लिक लिमिटेड. ओके, प्राइवेट एंड पब्लिक. आता टाइप्स ऑफ कंपनीज आपल्याकडे पुढे एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण हा पार्ट बघणार आहोत. ओके, देन देअर इज कोऑपरेटिव्ह सोसायटीज. देअर आर सम सोसायटीज, देअर आर सम टाइप्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. सो वी कॅन सी की ज्या ज्या ठिकाणी सपोज आता मी आहे, माझा एक ग्रुप आहे आणि मी सपोज या ठिकाणी माझी ॲग्रिकल्चर लँड आहे आणि मी शेती करतोय. ओके, आणि मला जे माझं प्रोडक्शन आहे, जे माझं आउटपुट आहे, ते मला मार्केटला सेल करायचं आहे, बट त्याच्यामध्ये मला एक्सपेक्टेड पैसे किंवा एक्सपेक्टेड रिटर्न्स जे आहेत दॅट आय एम नॉट गेटिंग. ओके, अँड बिकॉज ऑफ दॅट व्हॉट आय डीड की मी माझे सगळे जे कलिग्ज आहेत, सगळे शेतकरी जे आहेत माझ्यासोबत काम करणारे, त्या सगळ्यांना एकत्र घेऊन मी काय केलंय तर एक ग्रुप फॉर्म केला. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज फार्मर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी, की ज्याच्यामध्ये माझे जे कलिग्ज आहेत त्यांना इन फ्युचर जर काही गरज पडली तर मी ती माझ्या सोसायटीकडून त्यांना ती हेल्प करू शकतो. किंवा इन मार्केट ज्या वेळेला आम्ही सगळे मिळून आमचं प्रोडक्शन किंवा आमचं आउटपुट जे आहे, फिनिश गुड जे आहे, ते आम्ही जेव्हा मार्केटला सेल करायला जाऊ आणि त्यावेळेला आम्हाला जेव्हा मार्केटमध्ये एक परफेक्ट प्राईस जी आम्हाला मिळायला पाहिजे ती जेव्हा मिळणार नाही, तर त्याच्या अगेन्स्ट आम्ही आमचा आवाज उठवू शकतो. ओके, सो देअर आर सम फॉर्म्स ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. नेक्स्ट थर्ड चॅप्टर, इट इज प्रायव्हेट पब्लिक अँड गव्हर्नमेंट कंपनीज. ओके, सो आता इन डिटेल ह्या चॅप्टरमध्ये आपण बघू की प्रायव्हेट कंपनी काय असतं, पब्लिक कंपनी काय असतं, गव्हर्नमेंट कंपनीज काय असतात. ओके, देन देअर इज बिझनेस सर्व्हिसेस. ओके, देन देअर इज एमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस. ओके, सो आता बिझनेस सर्व्हिसेसमध्ये आपण जर बघायला गेलो सर्व्हिसेस, सो आता हा चॅप्टर जो आहे आपला नेचर अँड पर्पज ऑफ बिझनेस, ह्याच्यामध्ये एक पुढे पार्ट आपण बघणार आहोत, त्याच्यामध्ये बिझनेस सर्व्हिसेस हा सुद्धा पार्ट आपण याच्यामध्ये सब पार्ट म्हणून बघणार आहोत. ओके, बट तो सब पार्ट जो आहे त्याचा इन डिटेल चॅप्टर जो आहे हा आपण नंतर बघणार आहोत परत बिझनेस सर्व्हिसेसमध्ये. ओके, देन देअर इज एमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस. आता एमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस आपण जर बघायला गेलो इन 1980s और इन 1990s वगैरे आपण जर बघितलं तर आपल्याकडे ऑनलाईन बाईंग अँड सेलिंग होत नव्हतं जे आत्ता व्हायला लागलं आहे. ओके, इट इज कॉल्ड एज एमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस. आता बाईंग अँड सेलिंग मी इथे केलं काय किंवा ऑनलाईन केलं काय, तो एक बिझनेसचाच पार्ट होतो. ओके, फक्त फरक कुठे पडलाय तर याच्या आधी मी ज्या गोष्टी फिजिकली, इट मीन्स समोरासमोर जाऊन मी परचेस करत होतो किंवा सेल करत होतो, आज त्याच गोष्टी मी ऑनलाईन बाय करतोय किंवा सेल करतोय. ओके, सो हा जो बिझनेसचा टाईप आहे इट इज कॉल्ड एज ई बिझनेस. इट मीन्स इलेक्ट्रॉनिक बिझनेस, की जो तुमच्या इंटरनेटवरती डिपेंड आहे, तो बिझनेसचा पार्ट याच्या आधी आपल्याकडे होता का, तर नव्हता. ओके, तर तो बिझनेसचा पार्ट जो आहे तो आपल्याकडे आत्ता आलाय. ओके, आणि देअरफोर इट इज कॉल्ड एज एमर्जिंग मोड्स, बिकॉज आपल्याकडे जे टाइप्स आहेत किंवा आत्ता जे आपण पार्ट बघतो, आत्ता जे सिच्युएशन आहे. ओके, सो आपल्याकडली लोक जी आहेत ती मार्केटला जायला थोडं घाबरत आहेत. ओके, सो आपण काय करतोय किंवा लास्ट 2 इयर्समध्ये आपण काय करत होतो, सपोज आता मी आपण खेडमध्ये राहतोय किंवा दापोलीमध्ये राहतोय. ओके, आपल्याला सपोज शूज घ्यायचे असतील, चप्पल्स घ्यायचे असतील, अपॅरल्स कपडे घ्यायचे असतील. ओके, किंवा अजून इतर काही गोष्टी घ्यायचे असतील तर त्या आपल्या इथे अवेलेबल होतात का? ओके, आणि जरी अवेलेबल होत असतील तरी जेवढ्या व्हरायटीज आपल्याला एक्सपेक्टेड असतात तेवढ्या आपल्या इथे अवेलेबल असतात का? तर नाही. तसं त्यासाठी आपण काय करायचो, तर मुंबई किंवा पुण्याला जायचो. ओके, बट त्याला आत्ता ऑप्शन म्हणून आपल्याकडे काही वेबसाईट्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल मिंत्रा आहे, ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे. ओके, आपण काय करतो, एकतर आपला लॅपटॉप ओपन करतो किंवा आपण आपल्या फोनवरती आपण ते ॲप्स डाउनलोड केलेले आहेत. ओके, सो व्हॉट वी डू की त्या ॲपवरती आपण गेलो की आपल्याला जी कॅटेगरी पाहिजे, जे सेक्टर पाहिजे ते आपण सिलेक्ट करतो. ओके, आणि मग त्याच्यावरती आपल्याला खूप सारे ऑप्शन्स किंवा खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला बघायला मिळतात. ओके, आणि त्या सगळ्यांमध्ये आपण आपल्याला हवी असलेली गोष्ट, आपल्याला जे एक्सपेक्टेड होतं ते आपण त्या ठिकाणी चूज करून आपण त्याच ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करतो विथ द हेल्प ऑफ तुमचं ते भीम UPI असेल, डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, इंटरनेट बँकिंग असेल. ओके, आणि तुम्हाला आफ्टर डिलिव्हरीसुद्धा पेमेंट करता येतं. ओके,
इट मीन्स तुमची वस्तू तुमच्या घरापर्यंत येऊन पोचली की तुम्ही त्याचं पेमेंट करू शकता. सो असे काही ऑप्शन्स आहेत जे आधी अवेलेबल नव्हते आणि आत्ता आपल्या इथे अवेलेबल आपल्याला करून दिलेत. ओके, सो ऑल दीज आर एमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस. नेक्स्ट, देअर आर सम सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. ओके, इट मीन्स मी ज्या वेळेला बिझनेस करतोय किंवा मी ज्या एरियामध्ये किंवा ज्या सेक्टरमध्ये मी बिझनेस करतोय, माझं सराउंडिंग जे आहे त्या सराउंडिंगला माझ्या बिझनेसमुळे काही कुठल्याही प्रकारचा हार्म होता कामा नाही. ओके, इट मीन्स माय बिझनेस शुड नॉट बी एनी काइंड ऑफ हार्मफुल फॉर माय सोसायटी. ओके, इट मीन्स वॉट की सपोज आता मी एखादी कंपनी रन करतोय, ओके, आणि माझ्या कंपनीमधलं जे वेस्ट वॉटर आहे ते मी माझ्या गावामध्ये इतर बाजूला सोडून दिलंय, त्याने काय होईल? तर माझ्या त्या वेस्ट वॉटरमधून, माझ्या कंपनीमधल्या त्या वेस्ट वॉटरमधून जे काही केमिकल्स बाहेर होणार आहेत, बाहेर पडणार आहेत, त्याने काय होईल? बाजूची लँड जी आहे ती खराब होऊ शकते. ओके, लोक आजारी पडू शकतात, त्याचा जो त्याची जी ऑर्डर आहे त्याचा जो दुर्गंध आहे तो पूर्ण गावामध्ये पसरेल आणि त्याच्यामुळे काय होईल? तर लोक कंप्लेंट्स करतील आणि लोक ऑटोमॅटिकली माझ्या अगेन्स्ट होतील आणि मला इन फ्युचर ती कंपनी बंद करावी लागेल. ओके, दुसरी गोष्ट अशी की माझ्या कंपनीमुळे किंवा माझ्या बिझनेसमुळे कुठल्याही प्रकारचं पोल्युशन, इट मीन्स आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे तुमचं सॉइल पोल्युशन, लँड पोल्युशन ह्या गोष्टी होता कामा नाही, वॉटर पोल्युशन होता कामा नाही, एअर पोल्युशन होता कामा नाही, प्लस अजून काही जबाबदाऱ्या आहेत, इट मीन्स रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत दॅट आय नीड टू डू. बिकॉज आता फॉर एक्झाम्पल लोटे MIDC मध्ये गरडा केमिकल्स नावाची कंपनी आहे. ओके, आता आपली जी स्कूल आहे रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, आपल्या स्कूलला त्या लोकांनी काही वर्षापूर्वी काही अमाऊंट मदत केली होती. सो इट इज, मी तुम्हाला हे का सांगतो, बिकॉज इट इज द एक्झाम्पल ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आता गरडा ही जी आहे ही खेडमधली कंपनी आहे लोटे MIDC, आपली स्कूल खेडमधली आहे, सो आपलं एकंदरीत सराउंडिंग जे आहे त्या आपल्या सराउंडिंगमध्ये ती कंपनी येते आणि त्यांनी त्यांची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून त्यांनी आपल्या स्कूलला थोडंसं फिनान्शियली असिस्ट केलं होतं. ओके, मग त्यांनी काही बेंचेस दिले असतील, ओके, त्यांनी काही अमाऊंट दिली असेल, त्यातून आपण काही बुक्स परचेस केले, काही आपण कन्स्ट्रक्शन केलं असेल. ओके, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इट इज द पार्ट ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, देन देअर इज स्मॉल बिझनेस, इट मीन्स देअर आर सम स्मॉल बिझनेसेस. इट मीन्स आपण जे काही बिझनेस बघतोय किंवा आपण जे काही बिझनेस बघणार आहोत त्याच्यामध्ये काही बिझनेस असे आहेत की जे, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही जेव्हा ह्या रोडने कॉलेजला येता, ओके, तेव्हा किंवा तुम्ही स्कूलला गेला असाल, तर स्कूलला जात असताना आपल्याकडे बघा स्कूलच्या बाहेर किंवा त्या रोडला वगैरे छोट्या छोट्या टपऱ्या वगैरे असतात. ओके, पान स्टॉल असेल किंवा गोवा चॉकलेटचं दुकान असतं छोटंसं. ओके, किंवा काही लोक जी असतात ती काही विशिष्ट प्रकारच्या वस्तू घेऊन रस्त्याला विकायला बसलेली असतात. ओके, किंवा काही आपण फुगेवाले बघतो. ओके, किंवा तुम्ही बघितलं असाल लहानपणी बघा आपल्याला ते म्हातारीचे केस वगैरे गुलाबी कलरचे यायचे प्लॅस्टिकच्या पॅकिंगमधून, ओके, तो माणूस घेऊन फिरायचा खांद्यावर घेऊन, किंवा बलून्स घेऊन फिरायचा, किंवा तो कुल्फीवाला डोक्यावर ते घेऊन फिरायचा. ओके, सो हे सगळे आहेत, हे सुद्धा बिझनेसचेच पार्ट आहेत, बिकॉज ते कुल्फी जे आहे ते कोणीतरी प्रोड्यूस केलंय आणि तो ते डोक्यावर घेऊन का फिरतोय? बिकॉज ते काय आहे, तर ते प्रोडक्ट आहे की ज्याने ते सेल करायला मार्केटमध्ये आणलंय. ओके, सो असे काही पार्ट्स आहेत, असे काही बिझनेस आहेत, दे विल कम अंडर स्मॉल बिझनेसेस. देन देअर इज इंटरनल ट्रेड. ओके, इंटरनल ट्रेड इट मीन्स आपल्या कंट्रीमध्ये किंवा आपल्या स्टेटमध्ये जो ट्रेड आपण करतोय इट इज कॉल्ड एज इंटरनल ट्रेड. ओके, सो असे काही पार्ट्स आहेत, आपण ते चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके, देन लास्ट, देअर आर इन बुक्स टू चॅप्टर्स, इंटरनॅशनल बिझनेस Part 1 अँड इंटरनॅशनल बिझनेस Part 2. ओके, बट ॲक्च्युली आपण आपला सिलेबस जर बघितला तर तो रिवाईज सिलेबसमध्ये आपल्याकडे एकच चॅप्टर आहे इंटरनॅशनल बिझनेस, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय तर Part 1 मधले काही टॉपिक्स अँड Part 2 मधले काही टॉपिक्स त्यांनी मर्ज केलेत आणि एकच टॉपिक केलाय. ओके, सो इन बिझनेस स्टडीज इन Class 11 देर आर टोटली 11 चॅप्टर्स. ओके, आणि हे सगळे 11 चॅप्टर्स जे आहेत हे आपल्याला इन डिटेल आणि व्यवस्थित बघायचे आहेत आणि विथ दी हेल्प ऑफ एक्झाम्पल्स बघायचे. मी तुम्हाला खूप एक्झाम्पल्स देणार आहे आणि तुम्ही सुद्धा मला खूप एक्झाम्पल्स द्यायचे. मी तुम्हाला सर्च करायला सांगेन आणि त्याच्यामधून आपल्याला काय होईल तर आपलं बिझनेस नॉलेज जे आहे ते वाढेल, बिकॉज
ज्यावेळेला आपण सीए फाउंडेशन स्टार्ट करणार आहोत त्या सीए फाउंडेशन मध्ये आपल्याला एक चॅप्टर आहे आणि त्या चॅप्टर मध्ये फक्त आपल्याला आपल्या कंट्री मध्ये जेवढ्या कंपनीज आहेत ज्या काही कंपनी असतील छोट्या मोठ्या सगळ्या असतील ओके त्या सगळ्या कंपनीजची नावं त्या सगळ्या कंपनीज कधी फाउंड केल्यात कोणी फाउंड केल्यात त्याचे फाउंडर कोण आहेत ओके त्याचा ते आत्ता कंपनी रन कोण करतात त्याचे सीईओ कोण आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असायला पाहिजेत बिकॉज बिझनेस अँड कमर्शियल नॉलेजमध्ये जो तुमचा पेपर असेल सीए फाउंडेशनला त्याच्यामध्ये त्यातले काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि त्यासाठी तुमचं बिझनेस नॉलेज इट मीन्स बिझनेस जनरल नॉलेज जे आहे हे तुमचं चांगलं असणं फार गरजेचं आहे ओके ओव्हरऑल इन फ्युचर तुम्हाला ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या फार तुम्हाला उपयोगी पडणार आहेत सो ऑल दीज आर इम्पॉर्टंट ओके नाव नेक्स्ट वी विल सी द फर्स्ट चॅप्टर फ्रॉम टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द फर्स्ट चॅप्टर फ्रॉम बिझनेस स्टडीज क्लास 11 दॅट इज नेचर अँड पर्पज ऑफ बिझनेस ऑर नेचर अँड इम्पॉर्टन्स ऑफ बिझनेस ऑर नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ बिझनेस पर्पज सिग्निफिकन्स अँड इम्पॉर्टन्स या तिघांचं मिनिंग सेमच आहे ओके नाव याच्यामध्ये बिझनेसचं नेचर काय आहे आणि बिझनेसच्या मागचा पर्पज काय आहे ओके हे आपल्याला जाणून घ्यायचंय नाव वी विल सी द डेफिनेशन ऑफ बिझनेस बिझनेस मे बी डिफाइंड ॲज आता मी या ठिकाणी काय केलंय बघा तर ही डेफिनेशन जी आहे ही मी चार पार्ट मध्ये डिवाइड केले ओके नाव आय हॅव डिवाइडेड दिस डेफिनेशन ऑफ बिझनेस इन फोर पार्ट्स इन दॅट द फर्स्ट पार्ट इट इज एन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी इन्वॉल्विंग द प्रोडक्शन अँड सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस undertaken with the motive of earning profit by satisfying human needs in society ashi definition ahe ji definition tumcha ncrt cha book madhe dileli ahe business chi definition okay ata hi definition je ahe ki mi tumhala explain karnar ahe in detail okay now see the first part business may be defined as an इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ओके जर आपण पुढे बघितलं तर आपल्या त्याच बुकमध्ये देअर आर टू ऍक्टिव्हिटीज इट मीन्स द ऍक्टिव्हिटीज ऑर द ह्युमन ऍक्टिव्हिटीज आर डिवायडेड इन टू टू फर्स्ट इट इज इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी अँड सेकंड इट इज नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ओके आता याच्यामध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय असतं आणि नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय असतं हे तुम्हाला मी सांगतो फॉर एक्झाम्पल माझी वडापावची गाडी आहे ओके मी वडापाव सेल करतोय ओके आणि मी रोजच्या रोज वडापाव सेल करतोय कस्टमरकडून पैसे घेतोय वडापाव सेल करतोय कस्टमरकडून पैसे घेतोय ओके सो या ठिकाणी काय झालं की मी वडापाव स्वतः प्रोड्यूस केलाय आणि मी तो सेल केलाय ओके मला पैसे दिले सो ज्या ठिकाणी आपण एखादी वस्तू परचेस करतोय किंवा प्रोड्यूस करतोय आणि ती सेल करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पैसे घेतोय देअरफोर इट इज कॉल्ड ॲज इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ओके म्हणजे अशी गोष्ट की जी आपण परचेस केले दुसऱ्याकडून ओके फॉर द पर्पज ऑफ सेलिंग किंवा आपण ती स्वतः प्रोड्यूस केले आता वडापाव याच्यामध्ये आपण जर बघितलं तर वडा जो आहे हा आपण स्वतः प्रोड्यूस केलाय ओके बट त्यातला जो पाव आहे तो आपण बाहेरून परचेस केलाय ओके आता एवढे सगळे आपण जे पाव घेतलेत त्याचं आपण करणार काय ते डबल होणार आहेत का किंवा त्याचं दुसरं काही प्रोडक्ट आपण बनवू शकतो का तर नाही आपण ते का घेतले होते तर ते वड्यासोबत आपण सेल करणार आहोत ओके सो यामध्ये दोन कंटेंट्स आहेत एक आहे वडा दुसरा आहे पाव की जो पाव आपण बाहेरून परचेस केलाय फॉर द पर्पज ऑफ सेलिंग आणि वडा जो आहे हा आपण स्वतः प्रोड्यूस केलाय फॉर द पर्पज ऑफ सेलिंग सो दोन्ही गोष्टी आपण विकतोय आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पैसे घेतले ओके सो इट इज इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी नाव अनदर पार्ट नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी फॉर एक्झाम्पल मी माझा बिझनेस तोच रन करतोय ओके वडापाव सेल केलाय पैसे घेतलेत वडापाव सेल केलाय पैसे घेतलेत पण त्याच दिवशी एखादा माझ्या दुकानासमोर एक गरीब माणूस आला ओके की जो फार भुकेलेला आहे ही इज व्हेरी हंग्री ओके सो नाव इट इज माय ड्युटी वॉट while doing a business there is one social responsibility
काय तर तो माणूस माझ्या इथे आलाय जो फार भुकेलेला आहे पण तो माझ्याकडून वडापाव परचेस करू शकत नाही. सो अशा ठिकाणी किंवा अशा सिच्युएशन मध्ये मी काय करायला पाहिजे तर मी काय करणार आहे तर तो वडापाव माझ्याकडचा जो आहे तो मी त्याला असाच देणार आहे जेणेकरून त्याची भूक भागेल. आता मी त्याला वडापाव दिला त्याने मला पैसे दिले का तर नाही. ओके सो हिअर व्हॉट शोज की या ठिकाणी एक लव सिंपथी असेल अफेक्शन असेल मला त्याच्याबद्दल दया वाटली. ओके मला त्याची कीव आली. सो मी त्या माणसाला मी काय म्हणलं चल ठीक आहे मी दिवसाला 100 वडापाव विकले मी पैसे कमावलेत एक वडापाव मी फ्री दिला दोन दिले. ओके सो या ठिकाणी काय आहे तर मला त्याच्याबद्दल एक सिंपथी वाटली की आपल्याला ही गोष्ट करायला पाहिजे आणि त्याची भूक भागली पाहिजे. सो मी काय केलं त्याला वडापाव दिला पण मी पैसे घेतले का तर नाही. ओके सो हिअर नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. ओके सो द फर्स्ट पार्ट बिझनेस इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचा जेव्हा बिझनेस करतो ती काय असते तर ती इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असते. तर फॉर एक्झाम्पल आपल्या घरात गाड्या आहेत. ओके आपल्या घरात गाड्या आहेत आणि सपोज मी माझी बाईक किंवा माझी स्कूटर जी काही असेल माझी कार असेल ओके ती मी 4-5 years यूज केली आणि आता ती जुनी झाली आणि आता ती मी विकतोय. ओके ती मी आता समोरासमोर विकेन शेजाऱ्याला विकेन किंवा मी ती ऑइल एक्सला टाकेन ऑनलाईन विकेन. ओके मग मी ती गाडी जी विकणार आहे त्या ठिकाणी मला माझी वस्तू मी विकतोय मला पैसे मिळणार आहेत ऑफकोर्स. ओके मग त्या ठिकाणी तो बिझनेस होईल का तर नाही. तो बिझनेस होणार नाही बिकॉज मी जे काय बाईंग अँड सेलिंग करणार आहे ते ऑन कंटिन्युअस बेसिस असायला पाहिजे तरच ते काय होईल तो बिझनेस होईल. ओके मी माझ्या घरातली एखादी जुनी गोष्ट जी मला आता नको आहे मला नवीन घ्यायची आहे सो मी ती विकतोय आणि मी एकदा विकली की माझा पर्पज संपला. सो या ठिकाणी हा बिझनेस होत नसतो. ओके हां सपोज माझं शोरूम आहे मी गाड्या विकतोय परचेस करतोय विकतोय परचेस करतोय विकतोय तर तो बिझनेस आहे. पण माझ्या घरातली गाडी जी जुनी झाली आहे मला नवीन घ्यायची आहे सो मी ती विकतोय आणि मी एकदाच विकणार आहे सो तो बिझनेस होत नाही. इट मीन्स तुमचं जे काही ऍक्टिव्हिटी आहे बाईंग अँड सेलिंग ती कशी असायला पाहिजे ऑन कंटिन्युअस बेसिस ऑर ऑन रेग्युलर बेसिस. ओके नेक्स्ट सेकंड पार्ट विल सी इन्व्हॉल्विंग द प्रोडक्शन अँड सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की माझी एक वडापावची गाडी आहे त्या ठिकाणी मी काय केलं मी वडापाव सेल केला. ओके ही मेन ऍक्टिव्हिटी झाली पण त्याच्या आधी मी काय केलं तर तो वडा मी प्रोड्यूस केला. ओके तुमची बेकरी असेल बेकरीमध्ये तुम्ही काय करता ब्रेड प्रोड्यूस करता टोस्ट खारी जे काय असेल तुम्ही प्रोड्यूस करता अजून तुमचा इतर काही केक असतील तुम्ही प्रोड्यूस करता. ओके सो आपल्याकडे अशा खूप मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहेत किंवा फॅक्टरीज आहेत की ज्या ठिकाणी आपण काय करतो काही प्रोडक्ट्स वी यूज टू प्रोड्यूस. ओके काही ठिकाणी असे बिझनेस आहेत की ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रोडक्शन होत नाही आपण काय करतो एक थर्ड पार्टी असते कोणतरी मॅन्युफॅक्चरर त्याच्याकडून आपण त्या गोष्टी परचेस करतो. फॉर एक्झाम्पल बालाजी वेफर्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके आता बालाजी वेफर्सचं प्रोडक्शन कुठे होतं इन गुजरात. ओके खूप मोठी फॅक्टरी आहे त्या ठिकाणी. ओके आता आपल्या इथे तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक शॉपमध्ये किंवा प्रत्येक बेकरीमध्ये तुम्हाला ते 10 rupees किंवा 5 rupees तुम्हाला पाउच मिळतात बालाजी वेफर्स. ओके देर आर डिफरंट फ्लेवर्स डिफरंट प्रेफरन्सेस डिफरंट टेस्ट इन बालाजी वेफर्स बट याचं प्रोडक्शन कुठे होतं गुजरातला होतं तिथून आपण काय करतो परचेस करतो. ओके फॉर द पर्पज ऑफ सेलिंग आणि आपण ते परचेस करून आपण ते काय करतो सेल करतो. ओके सो हिअर इन्व्हॉल्विंग द प्रोडक्शन अँड सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. नाव तुम्हाला मी आत्ताचं एक्झाम्पल दिलं वेफर्सचं इट विल कम अंडर गुड्स. नाव सर्व्हिसेस डॉक्टर्स इंजिनियर्स आर्किटेक्ट्स लॉयर्स चार्टर्ड अकाउंटंट्स. ओके ही सगळी जी माणसं आहेत काय करतात इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी बिझनेस. ओके तुम्हाला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात तुमच्याकडून पैसे घेतात. ओके सो सर्व्हिसेस. ओके थर्ड पार्ट अंडरटेकन विथ द मोटिव ऑफ अर्निंग प्रॉफिट. ओके नाउ अगेन देर आर टू टाइप्स प्रॉफिट मेकिंग अँड नॉन प्रॉफिट मेकिंग. म्हणजे आपण जो बिझनेस रन करतोय आपण काही चॅरिटेबल ट्रस्ट रन करत नाहीये
मी तुम्हाला मगाचा एक्झाम्पल रिपीट करतो. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं वडापावची गाडी. ओके, वडापावची गाडी जेव्हा मी चालवत असतो त्या ठिकाणी सपोज मी दिवसाला 100 वडापाव असेच दिले, पैसेच नाही घेतले, काय होईल? आणि असं मी महिनाभर केलं तर काय होईल? मला माझी गाडी बंद करावी लागेल. दुसरी गोष्ट, माझ्या घरातले मला हाकलून देतील, मला म्हणतील तू जा समाजसेवाच करत राहा. ओके, सो अशा ज्या गोष्टी आहेत अंडरटेकन विथ दी मोटिव ऑफ अर्निंग प्रॉफिट. इट मीन्स वडापाव सेल करत असताना त्या वडापावची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी आहे ती सपोज 8 रुपये असेल. ओके, तर मी तो वडापाव कितीला सेल करणार आहे? 10 रुपीजला सेल करेन किंवा 12 रुपीजला सेल करेन. ओके, आता जो मी पाव बाहेरून घेतलाय तो मी 1 रुपयाला घेतला असेल. ओके, तर मी ज्या वेळेला तो वडापाव म्हणून विकतो एकत्र करून त्यावेळेला तो पाव जो आहे त्याची किंमत 1:2 करतात. म्हणजे 1 रुपयाला घेतलेला पाव जो आहे तो 2 रुपयाला सेल होतो आणि सोबत वडा पण सेल होतो. ओके, सो तुमचे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जर 8 रुपीज असेल वडापाव दोन्ही मिळून आणि तुम्ही तो सेल करताय 12 रुपीजला, इट मीन्स यू हॅव अर्न 4 रुपीज ॲज अ प्रॉफिट. ओके, नाव अजून आपल्याकडे अशा खूप इंडस्ट्रीज आहेत की त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी आहे ती फार कमी असते. ओके, आणि ते जास्त किमतीला विकले जातात. सो मधला जो डिफरन्स आहे त्या मधल्या डिफरन्समध्ये तुमचं ॲडव्हर्टायझिंग एक्सपेंडिचर असेल, तुमचे टॅक्सेस असतील, ओके, आणि त्यांचं प्रॉफिट, त्या सगळ्या गोष्टी एकत्र करून तुम्हाला ती गोष्ट विकली जाते. ओके, सो अंडरटेकन विथ दी मोटिव ऑफ अर्निंग प्रॉफिट. बिझनेस करत असताना तुमचं फर्स्ट मोटिव किंवा तुमचं फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह हे अर्निंग प्रॉफिट असायलाच पाहिजे. तुम्ही प्रॉफिट न कमवता बिझनेस करू शकत नाही, तो बिझनेस होत नाही. कळतंय? नेक्स्ट, बाय सॅटिस्फाईंग ह्युमन नीड्स इन सोसायटी. नाऊ सॅटिस्फाईंग ह्युमन नीड्स इन सोसायटी, मी ज्या वेळेला एखादा बिझनेस करतोय, मी ज्या वेळेला एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन करतोय, त्या वस्तूचं प्रोडक्शन करत असताना त्याच्यामागे माझं मेन मोटिव्ह काय असायला पाहिजे? ह्युमन नीड्स, सॅटिस्फाईंग ह्युमन नीड्स. बिकॉज ज्या वेळेला मी एका वस्तूचं प्रोडक्शन करेन, एखादा प्रोडक्ट मी ज्या वेळेला तयार करेन, त्यावेळेला त्या ठिकाणी मी जी वस्तू सेल करणार आहे त्या वस्तू परचेस केल्यानंतर ज्या कोणी परचेस केल्या असतील त्यांच्या नीड्स, त्यांच्या गरजा ज्या काय असतील त्या सॅटिस्फाय झाल्या पाहिजे, तर मी ती वस्तू प्रोड्यूस करून किंवा ती सेल करून त्याचा फायदा आहे. जर मी एखादी गोष्ट प्रोड्यूस केले, सेल केले, कस्टमरने ती गोष्ट वापरली, ती वस्तू वापरली, पण त्याचा फायदा कस्टमरला झालाच नाही, तर इन फ्युचर माझी वस्तू कोण परचेस करेल का? ऑफकोर्स कोण करणारच नाही. ओके, लोक गाड्या का घेतात? कारण त्याचा लोकांना उपयोग आहे. ओके, बिकॉज तुमचे बाईक्स, तुमचे व्हेकल्स जे आहेत सॅटिस्फाईंग ह्युमन नीड्स, माणसाच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होत आहेत, सो लोक गाड्या घेतात. ज्या वेळेला माणसाच्या गरजा एखाद्या वस्तूमधून, एखाद्या प्रोडक्टमधून जेव्हा सॅटिस्फाय होत नाही त्यावेळेला नो वन विल परचेस युअर प्रोडक्ट. ओके, फेअर अँड लवली, यु नो काय काम करतं? माणसाला गोरं बनवतं. ॲक्च्युअली तसं होतं का? ओके, सो ह्या काही गोष्टी आहेत. नाव वन सेकंड वी विल सी, बिझनेस मे बी डिफाईंड ॲज फर्स्ट इट इज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. ओके, सेकंड इन्व्हॉल्विंग द प्रोडक्शन अँड सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. थर्ड अंडरटेकन विथ द मोटिव ऑफ अर्निंग प्रॉफिट. अँड फोर्थ बाय सॅटिस्फाईंग ह्युमन नीड्स. ओके, हे सगळं, इट मीन्स हे सगळे पार्ट जे आहेत ते मिळून काय फॉर्म होतं? तर बिझनेस फॉर्म होतं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट बिझनेस. नाव आफ्टर द डेफिनेशन ऑफ बिझनेस वी विल सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस. ओके, इन दॅट इट मीन्स इन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस फर्स्ट विच इज गिवन, इट इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. ॲज आय एक्सप्लेन अर्लियर, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी काय असतं? मी जसं तुम्हाला आता एक्सप्लेन केलं, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी काय असते, नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी काय असते, त्याचप्रमाणे ज्या वेळेला मी एखादी वस्तू प्रोड्यूस करतोय, एखादी वस्तू मी सेल करतोय,
किंवा एखादी वस्तू मी परचेस केले फॉर द पर्पज ऑफ सेल, त्यावेळेला ती काय असते? इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असते. बिकॉज मी जे प्रोडक्शन केलंय ते मी सेल करणार आहे आणि मी पैसे घेतले. फॉर एक्झाम्पल वडापाव, ओके, मी प्रोड्यूस केला, मी सेल केला, मी कस्टमरकडून पैसे घेतले. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. जर त्या ठिकाणी मी एक काहीतरी सिंपथी, लव, अफेक्शन ह्या गोष्टी जर मनात ठेवून मी जर ती गोष्ट सेल केली असती, दिली असती, डोनेट केली असती आणि मी पैसे घेतले नसते, तर ती काय झाली असती? नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. या ठिकाणी मी काय करतोय? वडापाव सेल करतोय, एखादी वस्तू सेल करतोय आणि मी पैसे घेतोय, देअरफोर इट इज इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. नेक्स्ट, नंबर टू, प्रोडक्शन अँड प्रोक्युरमेंट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. प्रोडक्शन अँड प्रोक्युरमेंट. फॉर एक्झाम्पल, अगेन द सेम एक्झाम्पल, काय केलं मी? वडापाव प्रोड्यूस केला, ओके. फॉर एक्झाम्पल, अनदर एक्झाम्पल वी कॅन टेक, हिंदुस्थान युनिलिव्हर. सगळ्यांना माहिती आहे आपल्या लोटे MIDC मध्ये ती कंपनी आहे, HUL, ओके. त्या ठिकाणी साबण तयार केले जातात, सोप, ओके. त्या ठिकाणी वॉशिंग पावडर प्रोड्यूस केली जाते, ओके. सो HUL कंपनीचं काम काय आहे? प्रोडक्शन. इट मीन्स इट इज मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. त्यांनी काय केलं? तर ती वस्तू प्रोड्यूस केली, मॅन्युफॅक्चर केली आणि ती काही लोकांना सेल केली. काही डिस्ट्रीब्युटर असतील, सुपर स्टॉकिस्ट असतील, रिटेलर्स असतील, त्या लोकांना काय केली? त्यांनी सेल केली, ओके. आता सुपर स्टॉकिस्ट, डीलर्स, डिस्ट्रीब्युटर्स, रिटेलर्स, होलसेलर्स हे कोण आहेत? दे ऑल आर द पार्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन चॅनल, ओके. इट मीन्स मॅन्युफॅक्चररकडून जेव्हा एखादी गोष्ट मॅन्युफॅक्चर केली जाते, प्रोड्यूस केली जाते, त्यावेळेला ती डिरेक्टली कस्टमरपर्यंत कधी पोहोचत नाही, ओके. ती काय करते वस्तू? तर ती जाईल सुपर स्टॉकिस्टकडे, ओके. ती वस्तू जाईल डिस्ट्रीब्युटरकडे, ती वस्तू जाईल होलसेलरकडे अँड ती नंतर वस्तू जाईल रिटेलरकडे आणि मग ती पोहोचेल कस्टमरपर्यंत, ओके. सो हा प्रोडक्शनचा पार्ट झाला. प्रोक्युरमेंट, इट मीन्स काय? तर तिसऱ्या थर्ड पार्टीने ती वस्तू प्रोड्यूस केले आणि मी त्याच्याकडून ती परचेस केले फॉर द पर्पज ऑफ सेलिंग. इट मीन्स मी कोण आहे? एक तर मी सुपर स्टॉकिस्ट आहे, एक तर मी डिस्ट्रीब्युटर आहे किंवा एक तर मी होलसेलर आहे. मी काय केलं आहे? HUL कडून काही साबण परचेस केले किंवा काही वॉशिंग पावडर परचेस केल्या, ओके. आणि मी काय केलं आहे? तर मी माझ्या फूडचा जो आहे रिटेलर, त्याला मी सेल केलं, ओके. मी सेल केलं, इट मीन्स मी काय केलं? त्या वस्तू प्रोक्युअर केल्या, मी कोणाकडून तरी परचेस केल्या फॉर द पर्पज ऑफ सेल. सो हिअर प्रोडक्शन अँड प्रोक्युरमेंट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस आर अदर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस. थर्ड, सेल्स ऑर एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. याच्या एक्झॅक्ट पुढचा पार्ट, मी प्रोडक्शन किंवा प्रोक्युअर केलंय फॉर द पर्पज ऑफ सेल, ओके, ऑर एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. एक्सचेंज इट मीन्स मी काहीतरी दिलं, काहीतरी घेतलंय, ओके. मी एखादी वस्तू दिली, घेतलं काय? पैसे. तुम्ही अकाउंटन्सीमध्ये बघाल, डेबिट अँड क्रेडिट ह्या गोष्टी असतात, ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला टाईप्स ऑफ अकाउंट असतील, नॉमिनल, रिअल, पर्सनल, ओके. त्याच्यामध्ये रिअल अकाउंट आहे, ओके. अँड रूल ऑफ रिअल अकाउंट इज, इन ॲडव्हान्स आय एम टेलिंग यू, मॅडम तुम्हाला सांगतीलच, बट देन ऑल्सो आय एम टेलिंग यू द रूल ऑफ रिअल अकाउंट. इट इज डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, ओके. सो हिअर आपण काहीतरी विकतोय, एखादी वस्तू आपण विकली. फॉर एक्झाम्पल, बालाजी वेफर्स मी सेल केले, मी घेतलं काय? पैसे घेतले. मी वडापाव सेल केला, मी घेतलं काय? पैसे घेतले, ओके. सो हिअर सेल ऑर एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, ओके. हा एक्झॅक्ट ह्याच्या पुढचा पार्ट आहे. आपण जर बघितलं तर सेकंड कॅरेक्टरिस्टिक आपली जी आहे, प्रोडक्शन अँड प्रोक्युरमेंट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, याच्या एक्झॅक्ट पुढचा पार्ट काय आहे? सेल्स ऑर एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, ओके. नाउ नेक्स्ट, डिलिंग इन गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन रेग्युलर बेसिस. जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं या ठिकाणी की सपोज माझ्याकडे आज एक गाडी आहे जी जुनी झाली आहे, ती मला विकायची आहे, ओके. कारण मला नवीन गाडी घ्यायची आहे, ओके. सो माझ्याकडची गाडी मी आता माझ्या शेजाऱ्याला विकली किंवा मी ऑनलाईन पोस्ट केली OLX ला, त्या ठिकाणी मी ती सेल केली, ओके. आता हा बिझनेस होईल का? नाही. कारण मी काय केलंय, मी माझी बाईक किंवा माझी कार जी आहे ती मी एकदाच सेल केली,
ऑन रेग्युलर बेसिस मी सेल करणार आहे का? नक्कीच नाही करणार आहे. सो हा बिझनेस होत नाही. बिझनेस कधी होईल? ज्या वेळेला मी एखादी वस्तू, एखादा प्रोडक्ट जे असेल, जे मी मॅन्युफॅक्चर केलंय किंवा मी परचेस केलंय इतर कोणाकडून, ते मी विकण्यासाठी ऑन रेग्युलर बेसिस परचेस करतोय किंवा प्रोड्यूस करतोय, तेव्हाच ते काय होईल? तो बिझनेस होईल. फॉर एक्झाम्पल, तुमचे ऑटोमोबाईल शोरूम्स आहेत, ओके, तुमचं ग्रोसरी शॉप असेल, ओके, तुमचं वडापावची गाडी असेल, तुमची बेकरी असेल. हे लोकांचं काम काय असतं? रोजच्या रोज प्रोड्यूस करायचं, रोजच्या रोज सेल करायचं ऑन रेग्युलर बेसिस. ओके, आपण काही बघतो लोक जे सेकंड हँड कार्स किंवा बाईकमध्ये डील करतात. ओके, मी सुद्धा काय केलं आहे, माझी गाडी विकली, पण तो बिझनेस झाला का? नाही झाला, कारण तो रेग्युलर बेसिसवरती नाही आहे. पण काही लोक आपल्याकडे आहेत ज्यांचा बिझनेसच तो आहे की सेकंड हँड कार्स अँड बाईक्स सेल करायच्या. ओके, सो डीलिंग इन गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन रेग्युलर बेसिस. नेक्स्ट, इट इज प्रॉफिट अर्निंग. मी एखादा बिझनेस किंवा मी एखादी ऍक्टिव्हिटी जेव्हा करतोय, जी ऍक्टिव्हिटी इकॉनॉमिक आहे, त्याच्या मागचा मेन इंटेन्शन, मेन ऑब्जेक्टिव्ह तुमचं जे आहे, मेन मोटिव्ह तुमचा जो आहे, तो काय असायला पाहिजे? तर तो असायला पाहिजे अर्निंग प्रॉफिट. जसं तुम्हाला मगाशी मी एक्झाम्पल दिलं, मी रोजच्या रोज वडापाव सेल करणार आहे. ओके, पण तो वडापाव सेल करत असताना त्याच्यामध्ये मला किमान 2 रुपये तरी प्रॉफिट झाला पाहिजे एक वडापाव सेल केल्यावर. तर तो काय झाला? प्रॉफिट झाला. आणि तरच मी माझा बिझनेस उद्या परवा ऑन कंटिन्युअस बेसिस रन करू शकेन. ओके, जर मी आज वडापाव 100 वडापाव विकले, पण ते मी फ्रीमध्ये विकले, पैसेच घेतले नाहीत, किंवा मी वडापाव विकला, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती होती? 8 रुपये होती. विकला कितीला? 8 रुपयालाच विकला. प्रॉफिट झाला का? नाहीच झाला. ओके, इट मीन्स वॉट? मी जेवढा खर्च केलाय तेवढा माझा खर्च निघाला. ओके, बट वॉट अबाउट माय डे टू डे एक्सपेन्सेस? माझे इतर जे खर्च आहेत, ओके, माझं घर त्यावर चालवायचं आहे, त्याचं काय? सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, याच्यामध्ये मी जेव्हा प्रॉफिट कमवेन, त्याच वेळेला मी माझे डे टू डे एक्सपेन्सेस वरती काही पैसे मी स्पेंड करू शकतो, मी माझा बॅलन्स करू शकतो, आणि एकंदरीत मी फिनान्शियली थोडासा स्ट्रॉंग होऊ शकेन ज्या वेळेला मी प्रॉफिट कमवेन. ओके, सो बिझनेस करत असताना तुमचा मेन मोटिव्ह, मेन ऑब्जेक्टिव्ह काय असायला पाहिजे? तर प्रॉफिट अर्निंग असायला पाहिजे. आणि प्रॉफिट अर्निंग इट्स कॅरेक्टरिस्टिक ऑफ बिझनेस. इट मीन्स तुम्ही ऍक्टिव्हिटीमधून जेव्हा प्रॉफिट अर्न कराल, तेव्हाच तुम्ही त्याला बिझनेस म्हणू शकाल. नाहीतर तुमची ऑर्गनायझेशन काय होईल? नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन होईल. ओके, नेक्स्ट अँड लास्ट, इट इज अनसर्टेनिटी ऑफ रिटर्न. आपण रोज काय करतो? आपलं शॉप असेल, आपण रोज सकाळी 8 वाजता 9 वाजता 10 वाजता आपलं शॉप आपण ओपन करतो. ओके, नंतर एखादा देवाचा देवारा वगैरे असेल, त्या ठिकाणी आपण उदबत्ती लावतो, अगरबत्ती लावतो, ओके, पूजा करतो देवाची, आणि आपण बिझनेस आपला स्टार्ट करतो. पण आपण ज्या वेळेला आपला सकाळी बिझनेस ओपन करतो, त्यावेळेला आपण असं ठरवतो का, आज आपला बिझनेस 10,000 रुपये झाला पाहिजे? किंवा आपल्याला माहिती असतं का की आज माझा बिझनेस होईल ₹5,000 एवढा माझा आज बिझनेस होईल? तुम्हाला माहिती आहे? नाही माहिती. ओके, बिकॉज अनसर्टेनिटी ऑफ रिटर्न. इट इज ओनली बिकॉज ऑफ अनसर्टेनिटी ऑफ रिटर्न. मी आज माझं शॉप ओपन केलंय, बट माझ्या शॉपमध्ये आज कस्टमर आलेच नाहीत. किंवा माझं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि आज दिवसभरात मला ऑर्डर मिळालीच नाही. वॉट अबाउट अर्निंग? वॉट अबाउट रिटर्न्स? बिकॉज तुम्ही जेव्हा काहीतरी अर्न कराल, तेव्हा तुम्हाला रिटर्न्स मिळतील. ओके, तुम्ही जेव्हा एखादी वस्तू विकाल, तुम्हाला जेव्हा पैसे मिळतील, त्यातून तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहे, त्यातून तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. ओके, सो इन दिस केस यू आर नॉट शुअर अबाउट युअर रिटर्न्स. मी रोजच्या रोज बिझनेस करतोय, मी रोजच्या रोज शॉप माझे ओपन करतोय, मी बसतोय, ओके, बट आज माझा प्रॉफिट किती होणार आहे किंवा उद्या माझा प्रॉफिट किती होणार आहे? आज सपोज आज सॅटरडे आहे, ओके, मी आज माझं बुक क्लोज केलं, आज माझं शॉप केलं, उद्या मी सुट्टी घेतली, आणि उद्या सपोज मी ठरवलं की नाही, उद्या मंडे आहे, उद्यापासून मला माझा बिझनेस करायचा आहे परत, आणि उद्या मला 5,000 कमवायचं, पॉसिबल आहे का? आज मंडे आहे, ओके, आज मी शॉप बंद केलं आणि घरी जाताना मी ठरवलं की नाही, उद्या माझा, उद्या ट्यूजडे आहे, उद्या मी 10,000 कमवू शकेन किंवा कमवेन. आर यू शुअर? नो.
बिकॉज तुम्हाला माहितीच नाहीये की आज माझा बिझनेस किती होणार आहे आणि आज माझ्याकडे कस्टमर येतील नाही येतील, मला ऑर्डर्स मिळतील नाही मिळतील. सो यू आर नॉट शुअर अबाउट युअर अनसर्टेनिटी ऑफ रिटर्न्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट बिझनेस, डेफिनेशन ऑफ बिझनेस वी सॉ, अँड देन वी हॅव सीन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस. ओके, सो या सगळ्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर पॉइंट्स कॉमन आहेत. बिझनेस ऍक्टिव्हिटी, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सेम, प्रोडक्शन अँड सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू अँड फ्री, डीलिंग इन गुड्स अँड सर्व्हिसेस ऑन रेग्युलर बेसिस ऍज आय टोल्ड यू, देन प्रॉफिट अर्निंग, इट इज प्रॉफिट अर्निंग, अनसर्टेनिटी ऑफ रिटर्न ऍज आय टोल्ड यू. ओके, सो आपण बघितलं तर तुमची डेफिनेशन जी आहे बिझनेसची, त्या बिझनेसच्या डेफिनेशनमध्ये तुम्हाला साधारण यातले 4 ते 5 कॅरेक्टरिस्टिक्स दिसतील. ओके, सो या सगळ्यामध्ये आत्ता आपण जो काही पार्ट बघितला आहे त्या सगळ्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट्स किंवा काही क्वेरी असतील तर त्या लगेच मला विचारा, आपण त्या लगेच आत्ताच क्लिअर करू, बिकॉज हे सगळे पॉईंट जे आहेत ते वेळच्या वेळी क्लिअर होणं फार गरजेचं आहे. अँड बिझनेस स्टडीज, तुमच्याकडे NCERTचं बुक असेल, सोबत मी तुम्हाला काही PDF देणार आहे, देतोय. ओके, त्या सगळ्या PDF तुम्ही वेळच्या वेळी आणि रोजच्या रोज बघणं फार गरजेचं आहे. तुम्ही एक्झामच्या वेळेला सगळे चॅप्टर्स जर बघायला जाल तर तुम्हाला काहीही समजणार नाही आणि मुळात काही लक्षात येणार नाही. ओके, आणि मग परत माझ्याकडे धावत येईल की सर डाऊट्स डाऊट्स डाऊट्स. ओके, सो मी डाऊट्स नक्कीच सॉल्व्ह करेन, क्वेरी नक्कीच सॉल्व्ह करेन, त्यासाठीच मी इथे आहे. बट तुम्ही BS चा अभ्यास रोजच्या रोज करणं गरजेचं आहे आणि रेफरन्स बुक्स तुम्ही रेफर करा. ओके, बट तुम्ही त्याच्यावरती डिपेंड राहू नका, बिकॉज तुमचं NCERT बुक जे आहे ते सफिशियंट आहे स्टडीसाठी. ओके, बोथ 11 12, तुम्ही त्या NCERTचाच अभ्यास करा जास्तीत जास्त, तेच जास्तीत जास्त रीड करा, जेवढ्या वेळेला जास्त शक्य होईल तेवढं जास्त रीड करा. ओके, सो हिअर नाऊ आय एम स्टॉपिंग, बिकॉज आजच्यासाठी हे पुरेसं आहे. आपण आज डेफिनेशन बघितलं बिझनेसचे, कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्यात. ओके, सो फॉर टुडे इट इज इनफ, वी विल मीट टुमारो विथ द नेक्स्ट पार्ट. ओके, थँक्यू सो मच.